माझ्या विद्यार्थी मित्रांनो, तर आजपासून आपण इयत्ता 10वीचा गणित भाग 2चा नवीन लेसन स्टार्ट करणार आहोत. तुम्हाला माहिती, मागचा धडा आपला निर्देशक भूमिती झालेला आहे, पाचवा धडा होता तो. आता त्याच्यानंतरचा जो सहावा धडा आहे तो आपण आज स्टार्ट करतोय. सहाव्या धड्याचं नाव आहे बाळांनो त्रिकोणमिती. खूप इम्पॉर्टंट लेसन आहे हा, ट्रिग्नॉमेट्री. लेसन नंबर 6, ट्रिग्नॉमेट्री, त्रिकोणमिती. मॅथ 2चा आहे हा, पण गणित भाग 2चा हा सहावा धडा आहे. या धड्याचा अशी गोष्ट आहे की याच्या दोनच प्रॅक्टिस सेट आहे फक्त. देर आर ओनली टू प्रॅक्टिस सेट इन दिस लेसन. दोनच सराव संच शिकायचे, पण ते दोन सराव संच पण खूप वरच्या स्तराचे. बाळांनो, तुम्हाला खूप छान पद्धतीने हा धडा समजून घ्यायचा आहे. त्यासाठी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की ज्यांनी कुणी आतापर्यंत व्यवस्थित रजिस्टर बनवलेलं नसेल, त्यांनी या धड्याला एकदम छान नवीन 100 पेजेसचं रजिस्टर करा. आजपासूनच लिहायला सुरुवात करा. मी जे शिकवतो ते पण सगळं लिहा, आणि त्याच्यानंतर मी जे होमवर्कला देतो का ते पण त्याच्यातच लिहा. आणि होमवर्कचे फोटो काढून मला दाखवत जा. दररोज मी तुम्हाला होमवर्क देणार आहे आणि थोडं थोडं शिकवणार आहे. मी जास्त काही शिकवणारच नाही आता, कारण दिवाळीपर्यंतचा आपला सिलेबस ऑलमोस्ट कम्प्लीट झालेला आहे. हा आता, कारण हा सहावा धडा आहे. मॅट 2चा हा 6th लेसन आहे आपला. सहावा धडा आहे, धड्याचं नाव आहे त्रिकोणमिती, ट्रिग्नॉमेट्री. पुढे चालून ज्यावेळेस तुम्ही 11वी 12वीला मॅथमॅटिक्स हा सब्जेक्ट घेता सायन्समध्ये, किंवा मग तुम्ही इंजिनिअरिंगला जाता, तेव्हा तुम्हाला हा ट्रिग्नॉमेट्री धडा पुन्हा पुन्हा बघायला मिळेल. त्याच्यामुळे तुम्ही त्या धड्याचा बेस समजून घेण्याचा प्रयत्न करा. तर दोन सराव संच आपल्याला शिकायचे. त्यातल्या पहिल्या सराव संचाला आज आपण स्टार्ट करू. त्याच्यात मी तुम्हाला शिकवणार आहे त्रिकोणमितीय गुणोत्तरे, ट्रिग्नॉमेट्रिक रेशोज. काय असतं हे त्रिकोणमितीय गुणोत्तरे, जे की तुम्ही 9वीला पण शिकलेले आहात. ओके, की एक असा काटकोन त्रिकोण असतो. काटकोन त्रिकोणामध्ये जो काटकोन असतो, 90चा कोन जो असतो, तो कोन सोडला तर ह्या दोन कोनांची ती गुणोत्तरे असतात. समजा आपण ह्या थीटाच्या बाबतीत विचार करणार आहोत. ह्या थीटाच्या संदर्भात आपल्याला ह्या 6 रेशोचा अभ्यास करायचा आहे, 6 गुणोत्तरांचा अभ्यास करायचा आहे. हे जे नाव आहे ना, या नावाला मी साईन थीटा वाचतो बघा. साईन थीटा, याला कॉस थीटा, याला टॅन थीटा, त्याला कॉट थीटा, त्याला सेक थीटा, आणि हा एक कोसेक थीटा. असे 6 रेशोज आहे, हे गुणोत्तराचे नाव आहे. गुणोत्तर म्हणजे काय, रेशो म्हणजे काय, भागाकार. या दोन बाजूंचा जो भागाकार असतो का त्याला साईन थीटा म्हणतात. या दोन बाजूंचा भागाकार असतो का त्याला कॉस थीटा म्हणतात. या दोन बाजूंचा भागाकार असतो की त्याला टॅन थीटा म्हणतात. या बाजूच्या रेशोला नाव आहे साईन थीटा, पण आपल्याला पाठांतर मात्र असं उलट करावं लागतं. मी साईन थीटा म्हटलं की तुम्हाला हे सूत्र पाठ करावं लागलं, कॉस थीटा म्हटलं की हे सूत्र पाठ करावं लागलं, टॅन थीटा म्हटलं की हे सूत्र पाठ करावं लागलं. तर हे समजून घ्यायचं आहे आज आपल्याला. ओके बाळांनो, तर तुम्ही बघा बाळांनो, हा हा थीटा आहे बाळांनो. तर ह्या थीटाला झाकलं की याला म्हणतात समोरची बाजू. ही थीटाच्या संदर्भात समोरची बाजू आहे, अपोजिट साईड. या थीटाला ही समोरची बाजू असते आणि ही ऍडजसंट साईड असते, लगतची बाजू. थीटाच्या संदर्भात तुम्ही ह्या बाजू समजून घ्या बाळांनो. हा जो थीटा असतो का, याला मी झाकलं की ही जी उभी बाजू दिसते, थीटा हा इथं पण असू शकतो, इथं पण असू शकतो. इथं येतो तरी तसंच बघायचं, आणि इथं येत तरी तसंच बघायचं. हा थीटा आहे ना, याला झाका तर ही समोरची जी बाजू असते का, तिला म्हणतात समोरची बाजू, अपोजिट साईड. या थीटाच्या बाजूला जी असते का, तिला म्हणतात ऍडजसंट साईड, लगतची बाजू. आणि हा जो 90चा कोण असतो का, त्याच्या समोर जी बाजू असते का, त्याला म्हणतात कर्ण, हायपोटेनस. कोणत्याही त्रिकोणाच्या संदर्भात या तीन बाजूंचं नॉलेज तुमच्याकडे असलं पाहिजे, आणि जे की तुम्ही मागच्याच वर्षी शिकलेले आहात. ओके, मी परत एक त्रिकोण दाखवतो. समजा तुमच्याकडे हा त्रिकोण आहे पी क्यू आर, हा एक त्रिकोण आहे बाळांनो तुमच्याकडे, आणि मी यावेळी थीटा इथे दिलेला आहे. आता मी जर तुम्हाला विचारलं की ह्या थीटाची समोरची बाजू कोणती सांगा, विच वन इज द अपोजिट साईड, तर तुम्हाला याला झाकावं लागेल आणि याला समोरची बाजू म्हणावं लागेल, क्यू आर ला. या थीटाच्या समोरची बाजू क्यू आर, या थीटाची लगतची बाजू कोणती आहे, पी क्यू. आणि हा नेहमी काय असतो, कर्ण. कोणत्याही काटकोन त्रिकोणामध्ये कर्ण फिक्स असतो बाळांनो, कर्ण फिक्स असतो. ह्या 90च्या समोरच्या बाजूला काय म्हणतात, कर्ण. 90च्या समोरच्या बाजूला काय म्हणतात, कर्ण, हायपोटेनस. आणि ह्या थीटाला झाकलं की उरलेली जी बाजू असते तिला म्हणतात अपोजिट साईड. या पीच्या अपोजिट साईडचं नाव काय, क्यू आर. आणि ऍडजसंट साईड कोणती, पी क्यू. मी पी कोणाच्या बाबतीत पण विचारू शकतो ना, आर कोणाच्या बाबतीत पण विचारू शकतो. पी ची समोरची बाजू क्यू आर, लगतची बाजू पी क्यू, आणि कर्ण कोणता, पी आर. तसंच आर ची समोरची बाजू कोणती, पी क्यू, लगतची बाजू क्यू आर, आणि कर्ण पी आर. हे मी तुम्हाला थोड्या वेळानंतर परत दाखवणार आहे. तर तीन प्रकारच्या बाजू असतात बाळांनो, समोरची बाजू, लगतची बाजू आणि कर्ण. आणि या तीन नावांचेच हे तुम्हाला सूत्र शिकायचे. तर पहिलं सूत्र आहे तुमचं साईन थीटा. साईन थीटा, साईन थीटा काय असतं, समोरची बाजू भागिले कर्ण, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. पाठ करावं लागेल साईन थीटाचा फॉर्म्युला, पाठ करा. समोरची बाजू भागिले कर्ण, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. कॉस थीटा, कॉस थीटा, लगतची बाजू भागिले कर्ण. इथं समोरची बाजू आहे, इथं लगतची बाजू आहे, बाकी कर्ण सेमच आहे. त्याच्यानंतर टॅन थीटा, त्यावर कर्ण काढूनच टाकायचा, कर्ण नाही, आता समोरची बाजू भागिले लगतची बाजू. लगेच लक्षात येऊन जातात तिन्ही पण.
ज्याचे हे तीन पार्ट होईल त्याच्या ती तिन्ही पण पार्ट होईल. त्याच्यामुळे हे तीन चांगले पार्ट करा. हा साईन थीटा बरोबर समोरची बाजू भागिले कर्ण, कॉस थीटा बरोबर लगतची बाजू भागिले कर्ण, टॅन थीटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू. हा इंग्लिश मध्ये अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस, ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस आणि अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. जर हे तीन पार्ट झाले ना साइन कॉस टॅन, तर याच्या पुढचा असतो कॉट. तो कॉट काय असतो, ह्या टॅनच्या उलटा असतो. ही लगतची बाजू वर जाते आणि समोरची बाजू खाली येते. लगतची बाजू भागिले समोरची बाजू. सेक जो असतो ना तो कॉसच्या उलटा असतो. हे कुणाच्या उलटे असतात, हा टॅनच्या उलटा असतो. हा कुणाच्या उलटा असतो, हा कॉसच्या उलटा असतो. आणि हा कुणाच्या उलटा असतो, तर हा साइनच्या उलटा असतो. म्हणजे जे सूत्र तुम्ही साइन कॉस टॅनचे पाठ केलेले ते सूत्र हे फक्त उलटे. म्हणजे लगतची बाजूवर समोरची बाजू खाली, सेक मध्ये कर्णवर लगतची बाजू खाली, कोसेक मध्ये कर्णवर समोरची बाजू खाली. असं जर समजून घेतलं ना तर कदाचित पाठांतराला इझी जाईल आणि तुम्हाला सगळ्यांना हे सूत्र पाठ करायचे. आता आपला जो उद्या इंग्लिशचा लेक्चर राहील ना, त्या इंग्लिशच्या लेक्चर मध्ये मी शेवटच्या 10 मिनिटांमध्ये तुमचे हे सूत्र पाठ करून घेणार आहे किंवा तुमचे पाठ आहे की नाही हे चेक करणार आहे. साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक नावं लक्षात ठेवा. साइन कॉस टॅन आणि कॉट सेक कोसेक. आणि सगळ्यात मेन म्हणजे तुम्हाला हा काटकोन त्रिकोण समजून घ्यायचा आहे. हा काटकोन त्रिकोण जो दिसतोय ना बाळांनो, ह्या काटकोन त्रिकोणामध्ये मी थीटा इथे दिला तर तुम्हाला थीटाची समोरची बाजू सांगता आली पाहिजे. सांगा ह्या थीटाची समोरची बाजू कोणती, तर ए बी. ह्या थीटाची समोरची बाजू कोणती, ए बी. ह्या थीटाची लगतची बाजू कोणती, बी सी. आणि ह्या ए सी ला काय म्हणतात, हायपोटेनस. ह्या थीटाच्या बाबतीत बघायला शिका बाळांना. सांगा इन इंग्लिश अपोजिट साइड इज ए बी, ऍडजसंट साइड इज बी सी अँड ए सी इज द हायपोटेनस. तिन्ही बाजू कळाले पाहिजे, अपोजिट साइड, ऍडजसंट साइड अँड हायपोटेनस. कळेल तुम्हाला सगळ्यांना. सांगा या थीटाची अपोजिट साइड कोणती आहे, ए बी. अपोजिट साइड सांगताना हे नाव नाही सांगायचं, ए बी. ऍडजसंट साइड सांगताना खालची बाजू सांगायची, बी सी, त्याच्या बाजूला. आणि हायपोटेनस फिक्स असतो ह्या 90 अपोजिट साइडचा. लक्षात येते बाळांनो, तर हे सगळे सूत्र पाठ करा. या सूत्रावरतीच तुम्हाला हा पहिला पॉइंट समजून घ्यायचा आहे. तर मी दाखवणार आहे तुम्हाला आता की नेमका आज आपल्याला कोणतं गणित शिकायचं आहे. ओके ओके बाळांनो, तर याच्यावरती प्रश्न कसा विचारतात बघा. आताच तुम्हाला दाखवलं मी की हे 6 रेशोज आहे बाळांनो, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. या 6 च्या 6 रेशोजचे सूत्र तुम्हाला पाठ करायचे. ते मी सूत्र आता थोडा वेळापूर्वी लिहून दिले. हे नावं लक्षात घ्या, साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक. आता आपल्याला यातल्या पहिल्या प्रश्नाचा प्रकार समजून घ्यायचा आहे. पहिला प्रश्न कसा असतो माहिती तुम्हाला याच्यावरचा, हे जे 6 नावं आहे का, या 6 नावांना गुणोत्तर म्हणतात, यांना रेशोज म्हणतात. या 6 नावापैकी कोणत्या पण एका रेशोची किंमत दिलेली असते. समजा इथे मी एक प्रश्न तुम्हाला दाखवला. काय प्रश्न आहे हा, काय क्वेश्चन आहे हा, आता की साइन थीटा बरोबर 12/13 आहे. साइन थीटाची व्हॅल्यू 12/13 आहे. साइन थीटाची किंमत 12/13 आहे, तर तुम्ही मला कॉस पण काढून दाखवा, टॅन पण काढून दाखवा. म्हणजे प्रश्नाचा प्रकार कळाला का, जे 6 रेशोज असतात ना त्यातल्या कोणत्या पण एका रेशोची किंमत दिलेली असते आणि उर्वरित रेशोची किंमती आपल्याला काढायची असतात. एक रेशो देता बाकीचे रेशो काढायला लावता, एक गुणोत्तर देता बाकीचे गुणोत्तर काढायला लावता. यावेळी कोणतं गुणोत्तर दिलंय तुम्हाला, साईन. साईनची किंमत आहे 12/13, तर तुम्ही कॉस आणि टॅनची किंमत काढा. तर कशा काढतात या किंमती समजून घेण्याचा प्रयत्न करा. त्याच्या 2 पद्धती ऍक्च्युली, पण आपण एकच पद्धत शिकणार आहोत, ती पद्धत आहे काटकोन त्रिकोणाची. नेहमी कोणतंही गणित करताना असा काटकोन त्रिकोण काढायचा आणि त्याला नाव देऊन टाकायचं, ए बी सी, आणि थीटा नेहमी इथे घ्यायचा. नेहमी ही आकृती आपली परमनंट. प्रश्नाची टाईप कशी असणार, मी साइन कॉस टॅन कॉट सेक कोसेक पैकी एक कोणता पण रेशो देणार, एकच देणार, एकाची किंमत देणार आणि बाकीचे 3 तुम्हाला, बाकीचे 2, 3, 4 तुम्हाला काय करायला लावणार, काढायला लावणार. तो प्रकार आहे. ओके, 1, 2, 3 गणित मी तुम्हाला दाखवणार आहे आणि मग त्याचं होमवर्क देणार आहे तुम्हाला. काय करायचं बघा, स्टार्ट कसं करायचं. हे जे साइन थीटा आहे ना ते लिहून घ्यायचं. साइन थीटा बरोबर 12/13 दिलंय, मग साइनचं सूत्र वापरायचं. काय सूत्र आहे, समोरची बाजू भागिले कर्ण. समोरची बाजू भागिले कर्ण असं सूत्र वापरायचं. म्हणजे काय, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. ओके, सूत्र पाठ होईल तुमच्या सगळ्यांच्या. स्टेप बघा उत्तराची. जो रेशो दिलाय तुम्हाला, साइन थीटा दिलाय ना, साइन ने सुरू करायचं गणित. साइन ची किंमत त्यांनी जी दिली ती लिहा, मग साइन चं सूत्र लिहा आणि मग सूत्रात नाव भरा. थीटाच्या समोरची बाजू, समोरची बाजू, थीटाच्या समोरची बाजू कोणती आहे, ए बी. आणि कर्ण कोणता आहे, एस. समोरची बाजू नेहमी ए बीच असणार आहे. हा थीटा असणार आहे आणि ही बाजू ए बीच समोरची असणार आहे आणि ही बी सी लगतची आणि हा ए सी कर्ण. ते नावं इथे लिहायचे, हे 12/13 म्हणायचं.
मग हे एबी जे आहे ना त्याची किंमत वेगळी घ्यायची, ही एबी ची किंमत, ही एसी ची किंमत, तर एबी ची किंमत किती 12, पण नुसतं 12 नाही घेऊ शकत आपण, कारण तो रेशो 12/13 आहे, म्हटलं किंमत त्या 12 चे मल्टिपल असते, म्हणून तुम्हाला 12K म्हणावं लागतं, ही वरची किंमत एबी ची, ही वरची किंमत एबी ची 12, तर तिला 12K म्हणायचं, आणि खालची किंमत एसी ची तर तिला 13K म्हणायचं, के लावायचं त्यांना, हे लक्षात ठेवा तुम्ही, एबी बरोबर 12K, एसी बरोबर 13K, मग इकडे आकृतीत दाखवून द्यायचं की हे जे एबी आहे ना ते 12K आहे आणि हे एसी जे आहे ना ते 13K आहे. ओके, लक्षात राहील तुम्हाला, हे वरचं नाव वरची किंमत, खालचं नाव खालची किंमत, स्टेप कळतं तुम्हाला, त्यांनी जे दिलं ते लिहा, त्याचं सूत्र लिहा, सूत्रात नावं भरा, नावातून दोन किमती ओळखून घ्या, दोन किमती कळाल्या. आता तिसरी किंमत कशी कळणार प्रत्येक वेळा तुम्हाला, तिसरी किंमत कळण्यासाठी तुम्हाला इथं पायथागोरसचं प्रमेय वापरावं लागतं. हा 90 कोण आहे ना, म्हणून कर्ण कोणता आहे, एसी, एसीचा वर्ग, कर्णाचा वर्ग, कर्णाचा वर्ग बरोबर उभी बाजू कोणती एबी आणि आडवी बाजू कोणती बीसी, एबीचा वर्ग प्लस बीसीचा वर्ग, आणि नाव द्यायचं पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम शिकले होते तुम्ही, पायथागोरस थेरम नावाचं धडाच शिकलेले तुम्ही, की ही 90 ची बाजू असेल तर कर्ण कोणता एसी, उभी बाजू कोणती एबी आणि आडवी बाजू कोणती बीसी, मग हे इक्वल टू जशाच्या तस, आणि ह्या एसी चं माप आहे 13K, म्हणून ह्या 13K चा स्क्वेअर लावायचा, हे 13K म्हणून 13K चा स्क्वेअर एसी, आणि एबी किती आहे 12K, 12K चा वर्ग लावायचा, आणि हे बीसी नाव जशाच तस, प्रत्येक वेळा इकडचं नाव माहित नसेल तर इकडचं नाव काढावं लागतं, आणि इकडचं नाव माहित नसेल तर इकडचं नाव काढावं लागतं, सूत्र हेच राहणार, सूत्र बदलणार नाही, पण कधीतरी किंमत बीसी ची काढावी लागू शकते, कधीतरी एबी ची काढावी लागू शकते, आणि कधीतरी एसी ची, यावेळी बीसी ची काढायची, पण या 13 वर्ग 179 आणि के चा वर्ग दशास्त असा, 12 वर्ग 144 के चा वर्ग दशास्त असा, आणि हे नाव दशास्त असा, तीन स्टेप कळाल्या, पहिल्या स्टेपला पायथागोरसचं प्रमेय, दुसऱ्या स्टेपला किमती, तिसऱ्या स्टेपला त्यांचे वर्ग काढा, आणि मग चौथ्या स्टेपला हे प्लस 144 इकडे आणून मायनस करा, 169 के चा वर्ग मायनस 144 के चा वर्ग बरोबर कोण बीसी चा वर्ग, काय केलं इथं, हा प्लस 144 इकडे आणून काय केला मायनस, आता जर वजाबाकी केली तर 25 येते बघा, के चा वर्ग तसाच तसा, के चा वर्ग तसाच राहतो 25, आणि आता म्हणायचं टेकिंग स्क्वेअर वर्गमूळ काढू, वर्गमूळ काढू, आणि मग वर्गमूळ काढलं की याचं उत्तर येतं बीसी बरोबर 5K, वर्ग सगळे निघून जातात आणि या 25 वर्गमूळ 5 येतं आणि हे के उत्तर, वर्ग निघून जात असं लक्षात येते, ही झाली तुमची बीसी ची किंमत. आता तुम्हाला करून घेऊ की हा बीसी जो आहे तो 5K आलाय तुमचा, किती आलाय 5K, आता आपल्याला ओके तर बीसी बरोबर 5K आलं बघा, कसं काढायचं ते लक्षात घ्या, आणि आता तुम्हाला कॉस आणि टॅन काढायचंय ना, तर पहिलं नाव घ्यायचं कॉसचं, कॉस थीटा बरोबर सूत्र आहे लगतची बाजू भागिले कर्ण, लगतची बाजू भागिले कर्ण, इन इंग्लिश ऍड्रेसन साइड अपॉन हायपोटेन्यूस, मग त्यांची नावं भरायची, काय नाव आहे सांगा, लगतची बाजू कोणती, या थीटाची लगतची बाजू बीसी, म्हणून बीसी घ्या आणि कर्ण एसी, हे बघा ह्या थीटाच्या तीन बाजू असतात, एक समोरची, एक लगतची आणि कर्ण, समोरची एबी, लगतची बीसी आणि कर्ण एसी, लगतची बाजू बीसी, कर्ण एसी, माप भरा, बीसीचं माप 5K, एसीचं माप 13K, के काय करा कट, उत्तर येतं 513, संपलं उत्तर पहिलं कॉस थीटाचं. तसंच दुसरं काढा टॅन थीटा, काय सूत्र आहे टॅनचं सांगा, टॅन थीटा बरोबर समोरची बाजू भागिले लगतची बाजू, समोरच्या बाजूला इंग्लिश मध्ये म्हणतात अपोजिट साइड, लगतच्या बाजूला ऍडजसंट साइड, नाउ पुट द व्हॅल्यू, समोरची बाजू कोणती थीटाच्या एबी, म्हणून एबी, आणि ऍडजसंट साइड कोणती आहे बीसी, आता एबी 12K, बीसी 5K, के बिकम कट, सो युअर आन्सर इज 12/5, झालं, अशा टाईपचं गणित तुम्ही आज शिकताय, लक्षात ठेवा या गणिताचे टाईप काय आहे, की जे रेशोज आहे ना साइन कॉस टॅन कॉट से कोसे, यापैकी मी एक रेशो देतो, एक गुणोत्तर देतो आणि बाकीची तुम्हाला काढायला लावतो, मग बाकी मी दोन पण काढायला लावू शकतो आणि तीन पण, तर तुम्ही काय करायचं, जो पहिला रेशो दिलाय त्याचा वापर असा करायचा, त्याच्यावरून आपल्याला दोन किमती कळतात, या त्रिकोणाच्या ज्या तीन बाजू असतात का त्यातल्या दोन बाजू कळतात, पायथागोरसच्या प्रमाणे आपल्याला तिसरी बाजू कळते, आणि एकदा तिन्ही बाजू कळाल्या की मग सूत्र वापरून हे गणित करायचं, एकदम इझी आहे, मी आणखी दोन तीन गणित दाखवतो आणि मग होमवर्क देतो तुम्हाला, ओके तर मी आणखी काही गणित दाखवतो, हा गणिताचं टाईप कळालं तुम्हाला, जे नाव आहे ना 6 त्यातलं मी आता कोणतं नाव दिलं तुम्हाला टॅन,
मी कोणतं पण नाव देऊ शकतो, टॅन साइन कॉस टॅन से कोसे, आणि तुम्हाला राहिलेले दोन तीन नावं काढायला लागू शकतो. टॅन हे गुणोत्तर मी दिलं, टॅन ह्या गुणोत्तराची किंमत आहे 24/7. नाऊ यू हॅव टू फाइंड साइन थीटा अँड कॉस थीटा. देन हाऊ यू कॅन फाइंड, सी केअरफुली हा, पहिल्यांदा कुठल्याही प्रकारचं गणित असू द्या, एक त्रिकोण आपल्या मनाने काढून घ्यायचा, एबीसी नाव द्यायचं आणि तिथे लिहायचं थीटा. प्रत्येक वेळा ही आकृती फिक्स असणार तुमची, प्रत्येक वेळा ही आकृती कशी असणार तुमची, फिक्स. आता काय करायचं, हे जे टॅन थीटा त्यांनी दिलं ना, टॅन थीटा बरोबर 24/7 हे लिहून घ्यायचं. मग याचं सूत्र लिहायचं, समोरची बाजू भागिले लगत. सर हे सूत्र तुम्हाला पाठच करावं लागणार, त्याशिवाय पर्याय नाही. अपोजिट साईड अपॉन ऍडजसंट साईड, ओके. मग सांगा ह्या थीटाच्या अपोजिट साईड कोणती आहे, ए, आणि ऍडजसंट साईड कोणती आहे, बी सी. झालं, म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, ह्या थीटाला ही अपोजिट साईड असते ए बी, आणि ही ऍडजसंट साईड असते बी सी, आणि याला हायपोटेनस म्हणतात. ही समोरची बाजू, ही लगतची बाजू, आणि हा कर्ण. नाव फिक्स आहे, ही समोरची बाजू आहे ए बी, ही लगतची बाजू आणि तो कर्ण. मग आता ए बी बरोबर ही वरची किंमत 24, म्हणून ए बी ची किंमत 24, आणि खालची किंमत बी सी ची, बी सी बरोबर 7. पण नुसतं 24 नसते, 24 काय असतं के, आणि 7 पण काय असतं के, के लावाच लागतो तुम्हाला. लक्षात ठेवा, हा पहिला टप्पा आहे गणिताचा, या चार ओळी तुम्हाला जमल्या पाहिजे, जमेल. याच्यानंतर सेकंड टप्पा काय असतो, पायथागोरसचा प्रमेय वापरा. कर्णाचा वर्ग म्हणजे ए सी चा वर्ग बरोबर अलीकडची बाजू ए बी, पलीकडची बाजू बी सी. पायथागोरसचे प्रमेय, यू कॅन राईट हिअर पायथागोरस थेरम, लक्षात ठेवा, ओके. काय, कर्णाचा वर्ग ए सीचा वर्ग, ए बीचा वर्ग प्लस बी सी. आता किमती माहिती कोणती आहे तुम्हाला, ए सी आहे का तुमच्याकडे, ए बी 24 के आहे आणि बी सी 7 के आहे, पण हे ए सी नाही आहे तुमच्याकडे, म्हणून तुम्ही ए बीच्या ऐवजी 24 के भरा, त्याचा वर्ग करा, बी सी च्या ऐवजी 7 के भरा, त्याचा वर्ग करा. 24चा वर्ग 576 के चा वर्ग, 7चा वर्ग 49 के चा वर्ग. वर्ग कळतात ना काढायचे, आणि मग बेरीज करा. हे बघा, के तुमच्या बरोबर असणारच सगळ्या नावांना, के लावाच लागतो. हा ए बी 24 नाही म्हणू शकत तुम्ही, 24 के, बी सी 7 नाही म्हणू शकत तुम्ही, 7 के. मग पायथागोरसचा प्रमेय, तुम्हाला ए सी नाव माहित नाहीये, मग यांची जर बेरीज केली ना तर 625 के चा वर्ग येईल, हे जशाच्या तस. आणि मग म्हणा टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट कसं येईल स्क्वेअर रूट, मग याचा वर्ग कट होतो, याचा वर्ग कट होतो, याचं उत्तर येतं, म्हणजे ए सी बरोबर येतं 25 के बाहेर. हे 25 के कसं आलं कळालं का तुम्हाला सगळ्यांना, कारण प्रत्येकाचं वर्गमूळ निघालं, याचं वर्गमूळ म्हणजे वर्ग कट, याचं वर्गमूळ म्हणजे वर्ग कट, आणि 625 चं वर्गमूळ किती, 25. सो नाऊ ए सी इज इक्वल टू 25 के. संपलं हा दुसरा टप्पा पायथागोरसच्या प्रमेयाचा, आणि तिसरा टप्पा काय, मग याची सूत्र वापरा, साईन आणि कॉसचं. वापरा साईनचं सूत्र, आहे समोरची बाजू भागिले कर्ण. सांगा समोरची बाजू कोणती आहे थीटाची, सांगा थीटाची समोरची बाजू कोणती आहे, ए बी, आणि कर्ण कोणता आहे, ए सी. नाऊ पुट द व्हॅल्यूज, ए बी इज इक्वल टू 24 के, ए सी इज इक्वल टू 25 के, के के बिकम कॅन्सल, हियर इज युअर आन्सर साईन थीटा. सेकंड कोणती काढायची आता, कॉस थीटा. कॉस थीटा बरोबर लगतची बाजू भागिले काय, कर्ण. ऍडजसंट साईड अपॉन काय, हायपोटेनस. नाऊ पुट द व्हॅल्यूज, लगतची बाजू कोणती आहे थीटाची, लगतची बाजू कोणती आहे, बी सी, आणि कर्ण कोणता आहे, ए सी. बी सी बरोबर 7 के, ए सी बरोबर 25 के, के बिकम कॅन्सल, 7/25. दिस इज द कॉस थीटा. एकदम इझी आहे, टाईप काही चेंज होणार नाही, टाईप अशीच असणार आहे. एक रेशो मी दिलाय तुम्हाला टॅन, त्याच्यावरून तुम्हाला दोन किमती कळतात, मग पायथागोरसच्या प्रमेयावरून तिसरी किंमत कळते, आणि मग जे दोन रेशो विचारले त्यांचे सूत्र वापरून गणित संपत. हा इकडे जसं मी टॅन दिलाय तसं इकडे काय दिलाय बघा, इकडे दिलाय मी सेक, सेक थीटा बरोबर 41/9, सेक थीटा बरोबर 41/9, देन यू हॅव टू फाइंड टॅन थीटा अँड कॉस थीटा. नाऊ अगेन कसं करायचं गणित, गणिताची स्टार्ट तीच आहे बाळांनी, आपला काटकोन त्रिकोण काढून घ्यायचा मस्त पैकी, एकदम छान पैकी, इथं थीटा म्हणायचा. आता त्यांनी दिलेली किंमत कोणती आहे सेकची, ती वापरायची, सेक थीटा बरोबर 41/9. आता सेकचा फॉर्म्युला वापरा, कर्ण भागिले लगतची बाजू, हा सेकचा फॉर्म्युला आहे, कर्ण भागिले लगतची बाजू. कर्ण म्हणजे हायपोटेनस आणि लगतची बाजू म्हणजे ऍडजसंट साईड. सांगा आता हायपोटेनस कोणता आहे, 90 चा कोण हा आहे म्हटलं, हायपोटेनस फिक्स असतो ए सी, कर्ण ए सीच आहे,
आणि लगतची बाजू कोणती आहे बी सी 41/9 हे कळतं का बघा तुम्हाला ह्या स्टेप पहिल्यांदा त्यांनी जी किंमत दिली ती लिहा मग त्याचं सूत्र लिहा सूत्रात नावं भरा नावं भरताना लक्षात ठेवा हा जो थीटा असतो का याची ही एबी समोरची बाजू असते बीसी लगतची बाजू असते आणि एसीला कर्ण म्हणतात इन इंग्लिश एबी इज अपोजिट साइड बीसी इज ऍडजसंट साइड अँड एसी इज हायपोटेनस मग इथून दोन किमती कळतात एसी ची किंमत आहे वरची किंमत 41 म्हणून 41 के आणि बीसी ची किंमत खालची 9 के आणि आता वापरा तुम्ही पायथागोरसचं काय वापरा आता प्रमेय काय पायथागोरसच्या प्रमेयाचं सूत्र सांगा मला एसी चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग प्लस बीसी चा वर्ग राईट ना नाउ पुट द व्हॅल्यूज एसी इज इक्वल टू 41 के दिलेलं आहे आणि बीसी इज इक्वल टू 9 के वापरा आता मग एसी च्या ऐवजी 41 के चा वर्ग एबी माहित नाही बीसी च्या ऐवजी 9 के यावेळी तुम्हाला एबी फाइंड आउट करायचे एबी फाइंड आउट करत असताना याला इकडे आणून वजा करावं लागतं 41 चा वर्ग 1681 वर्ग पाठ करा आणि पायथागोरसचं प्रमेय धडा आठवा झालाय आपला तो ऑलरेडी तो जर तुम्हाला येत असेल तर हे गणित तुम्हाला बिलकुल अवघडवा पडणार नाही 1681 के चा वर्ग मायनस 81 के चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग मग वजा बाकी करा 1600 के चा वर्ग वजाबाकी फक्त अंकांची होत असते या अंकांची 1681 मधून 81 गेले 1600 के चा वर्ग तशाच्या तसा आणि आता म्हणायचं टेकिंग स्क्वेअर रूट टेकिंग स्क्वेअर रूट वर्गमूळ काढू तर काढा वर्गमूळ मग आता वर्गमूळ कसं काढता माहिती ना या 1600 चं उत्तर आहे 40 आणि यांच्या सगळ्यांचे वर्ग कट होऊन जातात 1600 चं 40 काय कारण 16 चं वर्गमूळ 4 आणि या दोन शून्याचा 1 शून्य म्हणून तुम्हाला एबी ची व्हॅल्यू मिळते बाळाने एबी बरोबर 40 के आता जसं तुम्हाला हा एबी मिळाला 40 के तर तुम्ही आता तुम्ही जे गुणोत्तर काढायचं ते काढू शकता कोणतं काढायचंय तुम्हाला टॅन आणि कॉस पहिलं टॅन काढायचंय आणि दुसरं कॉस काढायचंय समजा सांगा मला टॅनचं सूत्र काय आहे टॅनचं सूत्र आहे समोरची बाजू भागिले लगतची बाजू आणि कॉसचं सूत्र आहे ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस इंग्लिश वाल्यांनी इंग्लिश मध्ये लिहा मराठी वाल्यांनी मराठीत लिहा समोरची बाजू कोणती थीटाच्या एबी लगतची बाजू बीसी एबी ची व्हॅल्यू 40 के बीसी ची व्हॅल्यू 9 के के बिकम कॅन्सल एकदम इझी गणित आहे आणि कॉस ऍडजसंट साइड कोणती बीसी हायपोटेनस कोणता एसी तर बीसी 9 के एसी 41 के बिकम कॅन्सल 9/41 इझी ना जमेल ना आणि प्रकार कळाला का एक रेशो दिलेला असतो आणि बाकीचे दोन किंवा तीन तुम्हाला फाइंड आउट करायचे असतात एक आणखी शेवटचं गणित दाखवणार आहे मी आणि त्याच्यानंतर देणार आहे तुम्हाला होमवर्क ओके बाळांनो एक शेवटचं गणित दाखवतो मी तुम्हाला त्याच्यानंतर होमवर्क देणार आहे गणिताचा टाइप समजून घ्या त्रिकोण बिंदी धडा सुरू केलेला आहे आपण डोंट फॉरगेट एट ऑल आणि आजच पेरेजिस्टर बनवायची आणि आजचा होमवर्क आजच दाखवायचा आहे ओके बाळांनो तर काय करायचं याच्यामध्ये आता मी तुम्हाला कॉट थीटा दिलाय आणि साईन आणि कॉस तुम्हाला काढायचं आहे लक्ष द्या तुम्ही हा सगळ्यात पहिल्यांदा प्रत्येक वेळा आपण असं काढतो त्रिकोण काढतोय प्रत्येक वेळा नाव घेतोय त्याला एबीसी आणि इथं थीटा घेतोय आपण त्यांनी कॉट थीटा दिलंय कॉट थीटा आणि गणित स्टार्ट करतो कॉट थीटा बरोबर 3/√7 झाले कॉट थीटाची व्हॅल्यू आता कॉटचं सूत्र तुमच्या पाठ पाहिजे कॉटचं सूत्र आहे मानव ऍडजसंट साइड अपॉन अपोजिट साइड म्हणजे लगतची बाजू अपॉन समोरची बाजू हे सूत्र आहे हे सूत्र तुम्हाला पाठ पाहिजे हे कॉटचं सूत्र आहे कॉट आणि कॉस यांच्यामध्ये फक्त एस आणि टी चा फरक आहे गोंधळ होऊ देऊ नका हा कॉट आहे कॉट टॅनच्या उलटा असतो हा टॅन मध्ये हे समोरची बाजू वर असतं लगतची बाजू खाली असतं याच्यात लगतची बाजू वर असतं समोरची बाजू खाली असतं सांगा आता लगतची बाजू कोणती येईल मग गणितातली बीसी आणि समोरची बाजू कोणती येईल एबी मग बीसी म्हणजे 3 आणि एबी म्हणजे वर्गमूळ 7 झालं उत्तर बीसी 3 आहे तुमचं बीसी बरोबर 3 के एबी बरोबर वर्गमूळ 7 वर्गमूळ 7 के असं के लावत राहायचं प्रत्येक वेळा याचा अर्थ तुमचं हे जे बीसी ना हे 3 के बांधतो आणि हा वर्गमूळ 7 के आता काढायचं आहे तुम्हाला एसी त्यासाठी तुम्ही प्रयत्न करा पायथागोरसचं प्रमेय वापरा एसी चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग प्लस बीसी चा वर्ग कारण द्या पायथागोरसचा थेरम ओके नाउ पुट द व्हॅल्यूज एबी किती तुमचा एबी किती आहे √7 के त्याचा स्क्वेअर हा बीसी किती तुमचा 3 के त्याचा स्क्वेअर पायथागोरसचं प्रमेय धडा चांगला क्लिअर करा पायथागोरसचं प्रमेय धडा जर येत नसेल ना तर हे गणित येण्याचं काही चान्स नाही
वर्गमूळ सात चा वर्ग सातच येतो, लक्षात ठेवा. ते काही सात नाही आहे, ते वर्गमूळ सात आहे. पण वर्गमूळातल्या अंकाचा वर्ग तीस संख्या असते, म्हणून सेव्हन, सेव्हन के स्क्वेअर. आणि हे नाईन के स्क्वेअर, कारण थ्री चा नाईन येतो आणि दोघांचे ऍडिशन सिक्सटीन के स्क्वेअर. टिल दॅट दिस इज सेम. नाउ टेकिंग स्क्वेअर रूट, टेकिंग स्क्वेअर रूट, स्क्वेअर रूट काढलं की हे वर्ग कट होतो आणि ए सी ची व्हॅल्यू येते फोर के. फोर के कसं येतं कळतं का तुम्हाला? कारण सिक्सटीनचा रूट काय असतो? फोर. आणि के चा वर्ग के राहतो. कारण मग जर ए सी हे चार के आलं ना तुमचं, आता तुम्ही जे रेशो विचारले ते काढा, साईन आणि कॉस काढा. पहिलं साईन काढा. साईनचं सूत्र आहे बघा, साईन थीटा बरोबर समोरची बाजू भागिले कर्ण, अपोजिट साईड अपॉन हायपोटेनस. सांग अपोजिट साईड कोणती आहे? ए बी. हायपोटेनस कोणता आहे? ए सी. ए बी आहे रूट सेव्हन के, ए सी आहे फोर के. के बिकम कॅन्सल, रूट सेव्हन अपॉन फोर. दिस इज युअर साईन थीटा. ओके, नाव सेकंड वन इज द कॉस थीटा. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ कॉस थीटा? ऍडजसंट साईड अपॉन हायपोटेनस, म्हणजे लगतची बाजू अपॉन कर्ण. मग पुट द व्हॅल्यूज अगेन. ऍडजसंट साईड कोणती आहे? बी सी. हायपोटेनस ए सी. बी सी इज इक्वल टू थ्री के, ए सी इज इक्वल टू फोर के. नाउ के के बिकम कॅन्सल. इतकं इझी बनानो, एकदम छान पैकी समजून घ्या. सूत्र लिहा, नावं भरा, किमती भरा, के नेहमी कट करा, हा. आणि हा प्रकार समजून घ्या. हा मेन प्रकार आहे, 6.1 चा हा मेन प्रकार आहे. हे कळलं की तुम्हाला अर्धा 6.1 समजला, समजून घ्या. ओके बाळांनो, लक्षात घ्या तुम्ही. आपण काय करणार आहे माहिती का? प्रत्येक सराव संचासाठी आपण चार चार व्हिडिओ बनवणार आहे बाळांनो. ते बनवावेच लागणार बाय डिफॉल्ट, कारण हे मोठे मोठे सराव संच आणि मोठ्या मोठ्या कन्सेप्टचे गणित आहे. ओके बाळांनो, तर वी विल ट्राय टू कम्प्लीट इट विद इन टाइम. हाच धडा करायचा आपल्याला आता व्यवस्थित. तर याच्यावर आधारलेली मी तुम्हाला हे होमवर्कला काही गणितं देतोय, नीट समजून घ्या. इथं मी साईन थीटा दिलाय, टॅन आणि सेक काढायला लागलाय. इथं मी कॉस थीटा दिलाय, 12/13, 12/13 तुम्ही सेक आणि कोसेक काढा. इथं मी टॅन थीटा दिलाय, 3/4, 3/4 तुम्ही साईन आणि कॉस काढा. इथे मी कॉट दिलाय, 15/8, तर तुम्ही सेक अँड कॉस फाइंड आउट करा. आणि इथे सेक दिलाय, 5/4, देन यू हॅव टू फाइंड कॉस अँड कॉट. ओके बाळांनो, तर हे गणित करा. गणित झाल्यानंतर फेअर रजिस्टर जी बनवताय तुम्ही, त्याचे फोटो काढा आणि मला नक्की दाखवा. ओके.